पहा आजची वाक्य आपल्याला दररोज नवीन नवीन वाक्य शिकायचे आहे, खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकायची आहे. पहा अगोदर मी वाक्य वाचते फळावर. सगळे फळ आले. वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा की हे वाक्य कोणत्या काळातील आहे. कोणत्या काळातील आहे हे जर समजलं तर तुम्हाला सहज इंग्रजी वाक्य तयार करता येतो. आता सगळे पळाले, पळण्याची क्रिया झाली. पळतात, पळणार आहेत, पळत आहेत, म्हणजे त्यावर विचार करा. इथं काय आहे? पळाले, पळण्याची क्रिया झाली, म्हणजे हे आहे साध्या भूतकाळातील वाक्य. हे पहा आर यून रन हे क्रियापदाचे पहिले रूप. आर यून रन म्हणजे पळणे हे क्रियापदाचे पहिले रूप. आर एन रेन क्रियापदाचे दुसरे रूप. आर यून रन क्रियापदाचे तिसरे रूप. आर यू एन एस रन्स क्रियापदाचे चौथे रूप. आर यू डबल एन आय एन जी क्रियापदाचे पाचवे रूप. हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. मग पहा सगळे पळाले, या ठिकाणी अगोदरचे शब्द घ्यायचे. सगळेला एव्हरी वन. ई व्ही ई आर वाय ओ एन ई सगळेसाठी एव्हरी वन आलेला आहे. पळाले तिथं आर एन रेन आर ए एन रेन पळण्याची क्रिया झालेली आहे. क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे एव्हरी वन रेन. पुढचं वाक्य कोणतं आहे? सगळे पळत आहेत. वाक्य कोणत्या काळातील आहे बघायचं. पळत त क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आणि त्यानंतर जर आहे आहेत असेल तर हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. आहेत हे वर्तमान काळातील आहे आणि पळत त आहे त नंतर आहेत म्हणजे पळण्याची क्रिया चालू आहे. पळत पळण्याची क्रिया चालू आहे, चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. मग आपण काय करू, या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊ, कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला खूप सोपं होणार आहे. बघा सगळे नंबर एक, पळत नंबर दोन, आहेत नंबर तीन. आणि इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा. एक नंबर झाल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. काय घ्यायचा? तर इंग्रजीमध्ये एक नंबरला कर्ता घ्यायचा, कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं. तर मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. कर्त्यानंतर हे घ्यायचं सगळ्यात शेवटचं. आणि राहिला नंबर दोनचा, तो कर्म किंवा पूरक शब्द असतो. एक नंबरला काय आहे? सगळे. सगळेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? एव्हरीवन. ई व्ही ई आर वाय ओ एन ई एव्हरी वन म्हणजे सगळे किंवा प्रत्येक. सगळेला ऑल देखील म्हणतात. एव्हरी वन. आता नंबर तीन, आहेतला आता इथं एव्हरी वन इज. इज आय एस इज म्हणजे आहे. एव्हरी वन इज येणार आहे म्हणजे आहेत साठी तर इज आलेला आहे. आणि आता राहिला नंबर दोनचा पळत, म्हणजे आर यू डबल एन आय एन जी रनिंग म्हणजे क्रिया चालू असेल. चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल, चालू भविष्यकाळ असेल, पण क्रिया चालू असेल तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. चालू असेल तर. आता एव्हरीवन इज रनिंग आर यू डबल एन आय एन जी. आय एन जी प्रत्यय केव्हा लागतो? चालू काळामध्ये. आणि इज एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापदे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात. हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे, त्यासाठी आय एस इज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. एव्हरीवन इज रनिंग क्रियापदाचे पाचवे रूप चालू काळामध्ये येतो. पहा वाक्य कोणते आहेत. मी पळतो, ती पळते, तो पळतो हे वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील. आता आर यू एन रन म्हणजे पळणे हे क्रियापदाचे पहिले रूप. आर एन रेन क्रियापदाचे दुसरे रूप. आर यू एन रन क्रियापदाचे तिसरे रूप. आर यू एन एस रन्स क्रियापदाचे चौथे रूप. आर यू डबल एन आय एन जी रनिंग क्रियापदाचे पाचवे रूप. आता मी पळतो यामध्ये कर्ता कोण आहे? कर्ता मी आहे. मीला इंग्रजीमध्ये आय आय
पळतोला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं इथं. मी पळतोला आय रन, आर यू एन रन. ती पळते, ती करता कोण आहे, ती आहे. आणि इंग्रजी वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, करता ती आहे, तीला इंग्रजी मध्ये शी, यस एच ई, शी पळतेला आर यू एन एस रन येणार आहे. बघा, साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी, एकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप आणि अनेकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप. मी आणि तू हे क्रियापद अपवाद आहेत. आता ती एकवचनी कर्ता आहे, ती साठी क्रियापदाचे चौथे रूप, क्रियापदाचे चौथे रूप साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी. आता शी रन्स. आता तो पळतो, इथं देखील कर्ता एकवचनी आहे, तोला इंग्रजीमध्ये ही, आणि पळतोला रन्स, आर यू एन एस रन्स, हे क्रियापदाचे चौथे रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप. आय रन, शी रन्स, ही रन्स. पहा पुढची वाक्य कोणती आहे, मी अगोदर वाचते पहा. तो पळून गेला आहे. पळून गेला म्हणजे पळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. पळून गेला संपलं म्हणजे क्रिया झालेली आहे. क्रिया झाल्यानंतर जर आहे असेल, क्रिया झाल्यानंतर जर होता होती असेल, तर ते पूर्ण काळातले वाक्य असतात. आणि इथं या वाक्यामध्ये आहे हा शब्द वर्तमान काळातील साहकारी क्रियापद आहे. वर्तमान काळातील आहे वर्तमान काळ, होता होती होते हे भूतकाळातील. मग हे आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य. का तर पळून गेला, पळून जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. पळून गेला, क्रिया पूर्ण झाल्यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य. आता आपण या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत. आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना मराठी वाक्यातील कर्ता एक नंबरला येतो. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, कितव्या नंबरला आहे ते पाहूया. तो पळून गेला आहे या वाक्यामध्ये तो कर्ता एक नंबरला आहे. तो इंग्रजीमध्ये एक नंबरलाच घ्यायचा. तोला इंग्रजीमध्ये ही, याची ही म्हणजे तो. कर्ता एक नंबरला, कर्ता झाल्यानंतर इंग्रजी वाक्यात दोन नंबरला क्रियापद येतो. क्रियापद कोठे असतो, तर क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो. पळून जाण, पळून गेला हे देखील क्रियापद आहे, मूळ क्रियापद आहे. पळून जाण्याची मूळ क्रियापद आहे, पण या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. शेवटचा शब्द काय आहे, आहे. आहे हे काय आहे, साह्यकारी क्रियापद आहे. क्रियापदच आहे तो, पण साह्यकारी क्रियापद आहे. इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि हॅज, हॅव आणि हॅज, याचे ही हॅव म्हणजे आहे, याचे हॅज म्हणजे आहे, हे दोन साह्यकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतात. आणि त्या कर्ता कोण आहे, ही आहे. ही या कर्त्यासाठी हॅज हे साह्यकारी क्रियापद. एकवचनी कर्ता असेल, पूर्ण वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्ता असेल, तर हॅज हे साह्यकारी क्रियापद येतो. आणि अनेकवचनी कर्त्यासाठी हॅव हे साह्यकारी क्रियापद. आता आहे साठी तर हॅज घ्यायचं आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅज येतो. एकवचनी कर्ता आहे म्हणून हॅज आलेला आहे. ही हॅज, आता हॅज हे साह्यकार, हॅज हे साह्यकारी क्रियापद आहे. आणि साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, हॅज या साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. इथं आर यू एन रन म्हणजे पळणे, रॅन रन, रॅन रन, रन्स रनिंग, ही क्रियापदाची रूपे आहेत. इथं या साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो. आर यू एन रन हे साध्या वर्तमान काळामध्ये येतो, आर एन रॅन हे साध्या भूतकाळामध्ये येतो. आर यू एन रन हे क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण काळामध्ये आणि साह्यकारी क्रियापदानंतर.
हैजेस आहे कारण क्रियापद आहे आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आर यू एंड रन ही हैज रन अवे ए डब्ल्यू ए वाय अवे पळून गेला त्याला काय येणार आहे ही हैज रन अवे हे झालं पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आणि मी पळून गेलो होतो बघा होतो हा शब्द भूतकाळातील आहे पळून गेलो म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे क्रिया पूर्ण झाल्यानंतर जर होतो असेल पूर्ण भूतकाळातील वाक्य क्रिया पूर्ण म्हणजे पूर्ण काळ आता या वाक्यात देखील एक नंबरला कर्ता घ्यायचा या वाक्यातील कर्ता कोण आहे या वाक्यातील कर्ता आहे मी मीला इंग्रजी मध्ये आय आणि यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे होतो साठी पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद पहा पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज हे दोन सहाय्यकारी क्रियापद वापरतात पण पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी हॅड हे एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतात प्रत्येक कर्त्यासाठी हॅड इथे ह्या झालेला आहे हॅव आणि हॅज या दोन्हीपैकी ह्या झालेला आहे पण पूर्ण भूतकाळामध्ये तसं नाही प्रत्येक कर्त्यासाठी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये ही हॅड आता सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे तर सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप रन रॅन रन आणि रन्स रनिंग म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप इथे येणार आहे हॅड रन अवे ए डब्ल्यू ए वाय अवे आर यू एन रन हे साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात आणि आर यू एन एस रन्स हे देखील साध्या वर्तमान काळामध्येच वापरतात पण हे अनेकवचनीय कर्त्यासाठी हे एकवचनीय कर्त्यासाठी आता बघा ही हॅड रन अवे आय हॅड रन अवे